बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे. मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर मध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली. खरं म्हणजे दादांनी सांगितले खरंय, या लोकांची नियत खराब आहे. आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली, ती असं म्हणाली, नेता आहे मी नाव नाही घेत, ती पण आमची बहीणच आहे, पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेत आहे. आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलंय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही. जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही. अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राब राब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही, कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही, त्या बहिणींकरता हे 1500 रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही. आणि म्हणून यांनी सांगितलं, आमचं सरकार तर येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू. अरे वेड्यांनो, ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत सरकार त्यांचंच येणार आहे, तुमचं सरकार येणारच नाही आहे. जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचंच सरकार या ठिकाणी येणार आहे.